हॅलो नमस्कार, मी रेश्मा शेळके. तुझी तुझी ओळख या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज मी काही असं तुमच्याशी शेअर करणार, म्हणजे असं वेगळं काही करणार नाही आहे. जे माझं रुटीन आहे ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि हेच रुटीन दररोज असतं असं नाही आहे, चेंजेस होत राहतात, प्रत्येकाचे चेंजेस होत असतात. त्याच्यामुळे आजचं जे रुटीन असेल तेच रुटीन रोजचं असेल असं नसतं. पण मी आज काय करणार आहे तुमच्याशी तुम्हाला मी दाखवणार आहे. सिम्पल आहे की मी आयुषसोबत खेळत असते असेल, किंवा काही माझ्या रेसिपीज असेल, मी किती वाजता झोपते, झोपताना कसं काय आवरून झोपते, माझं स्किनला काय करते, हे सगळं मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि मला आता भाजीसुद्धा आणायला जायची आहे, तर त्याच्यामुळे मी फ्रेश झाली. आता चहा पिईन आणि खालती जाईन. आज मला तुमच्याशी बोलायला मिळते कारण आयांश झोपला आहे, नाही तर तो जर जागा असता तर त्याचा आवाज असता तुम्ही बघितला असता, आणि तोही व्हिडिओमध्ये दिसला असता तुम्हाला आता मी बोलत असताना. सो तो झोपला आहे म्हणून चान्स मारते तुमच्याशी बोलण्याचा. बाकी काही नाही. आणि मला एक सांगायचं आहे की असे 2-3 व्हिडिओ आहेत जे माझे नाईट कपड्यांवरती मी अपलोड केलेले आहेत. तर मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करते की अशा 1-2 कमेंट आल्या होत्या की तुझे व्हिडिओ असे नाईट ह्याच्यावरती आहे, तू तयार होऊन का करत नाही. तर मला असं एक तुम्हाला सांगायचं आहे की मी सकाळची 8:30 ऑफिसला निघते आणि मी रात्री 7 येते संध्याकाळी. तुम्ही बघता तर पूर्ण दिवस मी माझ्या ऑफिसच्या ड्रेसवरती असते. सो तो पूर्ण बाहेर असल्यामुळे मी पटकन घरी आली की लगेच चेंज करायचं म्हणजे प्रेफर करते, कारण की आयश येते पटकन माझ्याकडे आणि बाहेरचं तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे मी पटापट चेंजिंग आणि फ्रेश होणं सगळं, प्लस जे काही प्रिकॉशन्स असतात मी पहिलं ते करते, मला ते इम्पॉर्टंट आहे ते. आणि मीच नाही सगळ्यांनीच केलं पाहिजे, तर त्यासाठी मी चेंजेस करते. आणि प्लीज मी पण तुमच्यातलीच आहे, मला समजून घ्या. तर का असे 1-2-3 व्हिडिओ आहेत जे माझे नाईट कपड्यांवरती आहेत, आणि जर मी पुन्हा ड्रेसअप केला तर ते माझं डबल काम होऊन जाईल, आणि मला डबल काम असं करायचं नाही आहे. मी कशी आहे स्वतः नॅचरली रिअल कशी आहे ते मी तुमच्यासमोर दाखवणार आहे. असं नाही आहे की एकदमच असं एकदम मेकअप किंवा असं एकदम प्रो असं व्यवस्थित, म्हणजे असं अशी मी नाही आहे मुळात. मी एकदम सिम्पल आणि सरळ सोबर आहे. मी असं एकदम नटापटा करणारी किंवा ड्रेसअप करणारी मुलगी नाही. हां, बट मी मेंटेन ठेवते स्वतःला. मी 4 लोकांसमोर स्वतःला चांगलं प्रेझेंट करते, हे मात्र सगळ्यांना आलं पाहिजे. बाकी आणि ॲक्च्युली हे चॅनल माझं तुझी ओळख या नावाने आहे, म्हणजे मी कशी आहे, तुझी ओळख काय आहे, मी माझी ओळख काय आहे, मी कशी आहे हे तुमच्याशी मी शेअर करणार आहे. सो प्लीज मी असं म्हणजे हे करून नका घेऊ, कारण जेणेकरून मला असं वाटेल की नाही आपण ड्रेस केला पाहिजे, मला थोडंसं हे वाटेल की नाही कसं वाटतात माझे व्हिडिओ, तसे नाही, मी रिअलमध्ये आहे तेच तुमच्याशी प्रेझेंट करते, आणि तुम्ही पण ते तसंच ॲक्सेप्ट करावं असं मला वाटतं. तर आता भरपूर बोलली आहे, तर मी कामाला लागते, नाही तर माझा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, आणि मला काम करताना सुद्धा व्हिडिओ काढायचे असतात, त्याच्यामुळे माझा खूप टाईम त्याच्यातच सुद्धा जातो, कारण की आपलं रेग्युलर रुटीन बसलेलं असं पटापट आवरण, त्याच्यामध्ये मला फोन ॲडजस्ट करणं, मला हे शूट करायचं आहे, मला हा पॉईंट घ्यायचा आहे, किंवा मला त्याच्यात खूप टाईम जातो. सो ह्या सगळ्या गोष्टी असतात, जो कोणी ब्लॉगर असेल तो. आणि मला तर खूप प्रचंड म्हणजे ह्याच्यामध्ये काही असं नॉलेज नाही आहे, पण मी करत असते एडिटिंग म्हणा किंवा व्हिडिओमध्ये, तर मी फक्त जी जशी असते तर तुम्हाला मी प्रेझेंट करते. तर तुम्ही माझ्या व्हिडिओला प्लीज निस्ते बघत जाऊ नका, त्याच्यासोबत सबस्क्राईब पण करा, लाईक करा, शेअर करा, आणि सपोर्टसुद्धा मला तुमचा खूप सपोर्ट आहे, तरच मी नवीन नवीन छान छान व्हिडिओ घेऊन येऊ शकते. आणि मी जर ते व्हिडिओ छान छान आले आणि तुम्ही जर मला लाईक केली, कमेंट केली, तर मला वाटेल की माझे व्हिडिओ कोणीतरी आवडत आहेत ते कमेंट करतात, त्याच्यामुळे छान वाटेल, भारी वाटेल मला. चला मी खालती चहा पिते आणि मग खालती जाते, त्याची काही भाजी वगैरे आणायची तर ती आणते, आणि मग मी रेसिपी वगैरे जेवणाला लागणार आहे तर ती सुरुवात करते. हे बघा, तुम्हाला मी म्हटली होती की मी खालती मला दुधी आणि गाजर आणि बीट आणायचं आहे बाळाचं, बघा हे आणलेलं आहे. स्वतः घरी पोचेन आणि घरी गेल्यावरती मला लगेचच जेवणाच्या तयारीला लागायचे. पाऊस नाही म्हणून बरं झालं, आणि दळणसुद्धा टाकलेलं आहे, ते येईन मी 10 घ्यायला. उद्या शुक्रवार आहे त्याच्यामुळे बंद आहे दळणं, छक्क्या बंद आहेत. 10 जर पॉसिबल झालं तर मी घ्यायला येईन, नाहीतर मग शनिवारीच. अरे बापरे, ते काळोख आहे. आयांश, ए आयांश, तेव सगळे तुला हाय बोलतायत बेटा. नाही, आईने बोलायचं तुला ना, झोपून उठला ना माझा आयांश, झोपून उठला त्याच्यामुळे त्याला पॅम्पर करायचं आहे. हे ना बेटा, मग तुला लाडावून ठेवते बेटा. नाही सर ना,
तेव्हा तेव्हा सही ना, हॅलो कर, हॅलो 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 आयशला ना, मी आली घरी की मी पाहिजे, आणि डॅडी आले घरी की डॅडी पाहिजे. मग डॅडीना बघितलं की काही पाठ सोडत नाही, हो की नाही रे आयांश? आता ॲक्च्युली ना आम्ही आयशला चिकू बोलतो, त्याचं टोपण नाव चिकू झालं आहे, त्याच्यामुळे असं त्याचं नाव तोंडात येत नाही आयांश म्हणून, तर ती सवय सोडायची आहे चिकू चिकू, म्हणून मी आयांश बोलते. काय झालं, तो झोपून उठला आहे ना, त्याच्यामुळे आता त्याला पॅम्परिंग पाहिजे, बाकी काही नाही, ती मी सवय लागलेली आहे ना त्याच्यासाठी. हे बघ, मी तुम्हाला म्हणाली होती की मला त्याच्यासोबत टाइम स्पेंड करावं लागेल, आता त्याला थोडंसं असं करून त्याच्याशी पोएम बोलू. आ नाही चावायचं, पोएम बोलावी लागेल. आणि हे माझं रोजचं असंच असतं, मी आली तो जागा असला की मला त्या घ्यावं लागतं, त्याच्याशी गप्पा गोष्टी कराव्या लागतात. मी तुमच्याशी बोलते म्हणून तो ते बघ, नो नो जॉनी जॉनी बोलायचं बेटा की लिटल डक्स, फाय लिटल मंकीज. हां त्याला पोएम बोलाव्या लागतात, मग तो हे हो राजा ठीक आहे, ते त्याला त्याच्या शेतात थोडं टाईम स्पेंड करते आणि मी जेवणाला लागते. सव्वा आठ जेवणाचा पत्ता नाही करे, होतं असंच होतं मागे पुढे, तुम्हाला म्हटली असं रोजचं परफेक्ट असं नसतं. तुम्हाला सगळ्यांना माहिती असं, ज्याच्या घरी बाळं असतील किंवा भरपूर माणसं असतील, तर हे आपलं रुटीन नेहमी चेंज होतं, मागे पुढे होतं, टाईम टू टाईम होत नाही, सो असंच चालतं. चला मी आता फक्त पालक डाळ बनवते, तर मी तुम्हाला ती रेसिपी शेअर करते. ही तुरीची डाळ आहे, आपण जसं डाळ नॉर्मली डाळ बनवतो तशीच डाळ बनवायची, फक्त त्याच्यामध्ये ॲड पालक करायची. मग पालक एवढी टेस्टी लागते डाळीसोबत, तर खूप छान लागते. बघा मी एवढी दोन मुठाच्या भरली डाळ घेतलेली आहे, घट्ट बनवायची आहे, भाजी नाही आहे, अख्खा मसूर आहे, ती थोडीशीच आहे. तर फक्त मी डाळ घेतलेली आहे, त्याच्यामध्ये पालक टाकते. बघा एवढी मी पालकची पानं त्याच्यामध्ये टाके, आणि दोन मुठा डाळ घेतलेली आहे, तुरीची डाळ आहे, आणि ह्या एवढी मी चिरून त्याच्यामध्ये टाकते. ही अशी मोठी मोठी चिरून घ्यायची, बघताय तुम्ही, आणि ही चांगली पाण्यामध्ये धुवून घ्यायची डाळ आणि पालक. आता मी अर्ध असं पाणी ठेवलं आहे अशी. आता ह्याच्यामध्ये फक्त शेंगदाणे, जे आपले शेंगदाणे कच्चे असतात ते, आणि चिंच, त्याचे 10-12 पीसच शेंगदाण्याचे टाकायचे, एवढाच तुकडा मी टाकते चिंचचा. आता त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ, थोडीशीच मीठ एवढंच टाकायचं. आणि ह्या कुकरसोबत मी राईस टाकते, मी काही राईस खाणार नाही आहे, सुशीलाही खाणार नाही आहे, त्याच्यामध्ये दीपकसाठीच फक्त राईस टाकते, मोजून टाकते दोन मूठ. चार पाच शिट्ट्या करून घ्यायच्या, चार पाच शिट्ट्या करून घ्यायचा, तोपर्यंत मी चपातीसाठी पीठ मळते. हे बघा मी आता पटापट चपात्या करून घेते. मी तुम्हाला बोलली होती नेमके 7 गोळे झालेले आहेत, एक्स्ट्रा एक छोटा आहे, आणि पटापट मी चपात्या करून घेतलं की पालक डाळ कशी बनवते ते तुम्हाला दाखवते.
इथे बघा कढईत मी तेल टाकलेलं आहे. तेल टाकलं की आपण फोडणी द्यायची आहे. तुम्हाला सांगते काय काय द्यायचं आहे. जिरं टाकायचं आहे. बघा जिरं तळतळलं की सात आठ लसणाच्या, म्हणजे सात आठ नाही पण सहा सात लसणाच्या पाकळ्या बारीक अशा गरगडीत ठेचून टाकायच्या आहेत. हे बघा मी टाकते. आणि त्यानंतर कांदा, एक मोठा कांदा घ्यायचा आहे पण तो अर्धा. गॅस कमी ठेवायची. कांदा शिजला की आपण टोमॅटो टाकूया. कांदा थोडासा ब्राऊन होत चालला आहे. आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो, अर्धा टोमॅटो टाकू. टोमॅटो पण चांगला एकदम शिजला पाहिजे. झाकून ठेवूया आपण. बघूया आपला टोमॅटो आणि कांदा शिजलाय का. हो शिजलेले आहेत. तर त्यांच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ. माझे घरचे जे नॉर्मल असतात ते. हळद टाकते थोडीशी कारण की आपण शिजवताना सुद्धा हळद टाकली होती. थोडंसं मीठ कारण की तेव्हाही टाकलेलं होतं तुम्हाला माहिती आहे. आपली लाल चिली पावडर आहे, काश्मीरी आहे, ती एकच वापरते मी. तिखट नसते ती कारण की आमचा घाटी मसाला सेपरेट असतो साठवणीतला. आणि त्यानंतर मी जो घाटी मसाला आहे माझा तो मी एवढा चमचा टाकते. तिखट असतो तर त्याच्यासाठी आता हे सगळं मी एकत्र एकजू करते. गरम मसाला मी शेवटी टाकेन जेव्हा सगळं झालं की वरून गरम मसाला टाकेन. आणि गरम मसाला टाकून झाल्याच्यानंतर गॅस बंद करायची. म्हणजे जो गरम मसाला आहे ना त्याचा फ्लेवर छान उतरतो आणि सुगंध खूप छान येतो. आपण ह्याच्यामध्ये जर टाकला ना तर एवढं काही खास लागत नाही. तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्सवर टाकू शकता, तुम्हाला जसं जमतं, तुमची टेस्ट वेगळी असते त्यानुसार टाकू शकता. आता मी कुकरमधून डाळ काढलेली आहे, तुम्हाला दाखवते. ही बघा अशी झाली, पूर्णपणे ती शिजलेली आहे. बघा आतमध्ये जी तुरीची डाळ होती ती सुद्धा शिजली गेलेली आहे छानपैकी. आणि अशीच घट्ट ही करायची आहे. पाणी जास्त टाकायचं नाही जेणेकरून आपल्याला चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाता येईल असं. फोडणीमध्ये अशी टाकून देते मी. वा कसलं दिसायला बघा, किती भारी दिसते. मी तर ही अशी एक वाटी पूर्ण पिते, खूप छान लागतं. तुम्ही खरंच नक्की करून बघा, खूप हेल्दी आहे. लहान मुलांनी देऊ शकतो. मग तुम्ही तुरीच्या ऐवजी मुगाची डाळ घेऊ शकता कारण थोडीशी तुरीची डाळ ही थोडीशी जड असते. मी माझ्या बाळाच्या खिचडीमध्ये अशी दोन तीन पानं टाकते जर मी अशी पालक आणली तर. खूप छान लागतं बघा ना, असलं भारी दिसायला बघा ना किती भारी आहे. बस आपण मग आपण चव बघायची. जर स्पायसी हवं असेल तर स्पायसीवरून टाकायची, अजून तिखट टाकायचं, मीठ बघायचं बस. आणि कोथमीर टाकायची असेल तर तुम्ही कोथमीर टाकू शकता, नाही तर गरज वाटत नाही मला, मी टाकत नाही शक्यतो. अशीच आणि शिजू द्यायची, चांगली शिजवून चांगलं पाच मिनटं असं कड आला पाहिजे. म्हणजे जो सगळं जे आपण फोडणीला टाकलेले कांदा टोमॅटो कांदा टोमॅटो तर एकजीव होतात आणि चांगलं मस्तपैकी शिजले जातात. हे बघा छान असं कमी गॅसवरती, म्हणजे थोडंसं कमीपेक्षा थोडी हलकी ठेवायची. बघा झालेली माझी डाळ. वाव असलं भारी दिसते बघा. आता ह्यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला टाकते.
याच्यामध्ये एक पाकळी मी कोकमची टाकलेली आहे। मस्त, चला आता बंद करते। आणि छान मीठ वगैरे लागलेलं आहे, 5 मिनिटानंतर आम्ही खायला घेऊ। हे बघा माझा आयांचा पसारा। चिको से हाय, से हाय टू एवरीवन, से हेलो। ए बेटा आयांश, से हाय, हाय टू एवरीवन। बघा त्याचा एवढा पसारा असतो सगळं, त्याला भांडी पण हवी असतात। संचालक बघा त्याची काम बघा काय करतोय तो। तर सोनेरी टाइलची जागा सोडून पूर्ण आहे। चिकू चला आपल्यासोबत खेळायचं ना बेटा बॅट बॉल। ती भिंत बांधणाऱ्या उमेदवाराला मिळेल सोनेरी टाइल। जेवण झालेलं आहे आणि बिग बॉस लावलेला आहे, एवढं काही वाटत नाहीये। बघण्यासारखं काही वाटत नाही। आज मी आज आयांश सोबत मस्ती करणार। हो ना आयांश, येस मम्मा, येस मम्मा। तर उमेदवार ही सोनेरी टाइल चावला कार्याची एक फेरी जिंकली। आता खूप वाजलेले आहेत आणि मी आता चेहरा चांगला धुवून आलेली आहे, क्लीन केलेला आहे। ऑफिसवरून आल्याच्या नंतर मला टाइम नाही मिळाला, मी जेवण करण्यामध्ये बिझी होती, त्यानंतर जेवली, आयांश सोबत खेळत होती आणि आता मी झोपायची वेळ आलेली आहे। सो सगळी आवरावर करेन आणि मी झोपायच्या म्हणजे जी आपली झोपायची अंथरुणं वगैरे घालेन। आता मी चेहरा मस्त क्लीन धुवून आलेली आहे आणि त्यानंतर आज थंडीचे दिवस आहे तर मी नेहमी हेच जे माझ्याकडे एक लोशन आहे नेहमी हेच वापरते। मला दाखवलंसुद्धा असेल मी कदाचित, नेव्हियाचं सॉफ्ट मॉइश्चरायझर आहे तेच मी वापरते। सो ते थोडंसं मी चेहऱ्याला स्प्रेड करते म्हणजे कसं स्किन मस्तपैकी स्मूथ राहते। आयशला सुद्धा लावणार आहे जेव्हा त्याला मी नाईट सूट वगैरे घालेन तेव्हा बेबी लोशन लावेन। सो आता मागून तुम्ही आवाज ऐकतायत बिग बॉसचा, माझी खूप इच्छा आहे तुम्हाला माहिती, मला बिग बॉसमध्ये जायची, मला टास्क खेळायचं, तिकडचा एक्सपिरियन्स अनुभवायचा आहे। सो माझी कधी इच्छा पूर्ण होईल मला नाही माहिती, पण प्रयत्न करत राहणार, कधी ना कधी तरी होईलच, नक्की होईलच आणि ह्या प्लॅटफॉर्म थ्रूच होईल माझी, मला तेवढा विश्वास आहे माझ्यावरती आणि ते नक्कीच होईल। पण माझा मी बिग बॉसबद्दलचा एक व्हिडिओ टाकला होता, तो जास्त व्ह्यूज नाही गेले, तर कोणी माझा हा व्हिडिओ बघत असेल तर प्लीज 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 माझा व्हिडिओ व्हायरल करा, व्हायरल करा, लोकांपर्यंत पोचवा, मी पोचेन जेणेकरून लोक मला ओळखतील। आणि काय माहिती आपलं, मी मेहनत तर करत राहणार आहे आणि हळूहळू तुमचा सपोर्ट मला मिळाला तर मग मी नक्कीच माझी जी इच्छा आहे मी पूर्ण कम्प्लीट करणार आणि त्यासाठी मेहनत करत राहणार। कंटिन्यू व्हिडिओ ब्लॉग्स जे काय असतील माझे ते मी टाकत राहीन आणि तुमचा मला सपोर्ट असू दे, जेवढा तुम्ही द्याल तेवढा म्हणजे भरपूर सपोर्ट करा मला प्लीज। आणि आजचा जो माझा व्हिडिओ होता काही खास नव्हता, जे माझं रोजचं रेग्युलर रुटीन आहे तेच मी तुमच्याशी शेअर केलं आहे आणि प्रत्येक दिवशी वेगवेगळं रुटीन असतं, ते चेंज होत जातं असं फिक्स नाही आहे। आजच्या दिवसाचं जे होतं मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे, मस्त वाटलं मला, कारण की पहिल्यांदा मी असे म्हणजे जास्त करून मी इव्हनिंगचेच ब्लॉग बनवते आणि आज स्पेशली मला रुटीन तुमच्याशी शेअर करावं लागलं, ते मला खूप भारी वाटलं, कारण की असं काही वेगळं टॉपिक तर
नव्हता म्हटलेस. आपण एक रेसिपी दाखवूया आणि आपण कसं मॅनेज करतो आल्याच्या नंतर तेही दाखवते आणि बसते त्याच्याशी गप्पा गोष्टी पोईम वगैरे सगळं त्याच्याशी बोलत बसते आणि मला मस्त मजा वाटते आणि हा टाईम मला मिस करायचा नाही त्याच्यासोबतचा. कारण की आत्ताच ही वेळ आहे की जेवढा आपण त्याला प्रेम देऊ आणि त्याला आपण जीव लावू तेवढाच तो एकदम आपल्याशी हे होतो. आणि ॲक्च्युली मी सकाळची निघून जाते त्याच्यामुळे घरी कोण नसते एकटेच असेल असं त्याला प्रेम वगैरे आमचं मिळत नाही. त्याच्यामुळे आल्यावरती आम्ही भरभरून पूर्ण खेळतो त्याच्याशी आणि तोही खूप खुश होतो आम्हाला बघितल्या बघितल्या आमच्याकडे येतो. सो हा टाईम मला मिस करायचा नाही आहे म्हणून मी हा प्लॅटफॉर्म चूज केला आहे जेणेकरून मला माझ्या बाळाकडे लक्ष देता येईल आणि मला माझं करिअरसुद्धा करता येईल. आणि तुमचा मला सपोर्ट मिळाला तर माझं होईल आणि त्याच्यासाठी मी तर मेहनत करणारच आहे आणि तुमच्यासाठी छान छान ब्लॉग घेऊन येईनच. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज जेवढा तुम्हाला शेअर करता येईल तेवढा शेअर करा. आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघतातच आहात पण प्लीज सबस्क्राईब करत नाही आहात कारण की व्ह्यूज माझे दिसत आहेत पण सबस्क्राईब जास्त होत नाही आहे. तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूला जे बेल आयकन आहे त्यावर क्लिक करा आणि ऑलवर ठेवा म्हणजे जेणेकरून माझे जे नवीन व्हिडिओ येतील ते पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्याच्यासाठी बेल आयकनवरती क्लिक करा आणि बस मी हाच एंड करते. गुड नाईट. सुनी गुड नाईट बेटा. वैभव शुभ. गुड नाईट. चला थँक्यू.